आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावानं खरं तर त्यांच्या वृत्तीप्रित्यर्थ शिक्षक दिन 5 सप्टेंबरला संपूर्ण देशात साजरा होत असतो. जीवन समृद्ध बनण्यासाठी अथक प्रयत्न करतात. खऱ्या अर्थाने सुसंस्कृत व आदर्श नागरिक घडविण्याचा आपला हा खरंतर प्रवास म्हणजे समृद्ध राष्ट्र उभारणीचे कार्यच आहे. आपल्या या महान कार्याचे कौतुक करण्यास आमचे शब्द अपुरे आहेत. आपणास शब्दबद्ध करणे कठीणच आहे. आपणास उदंड निरोगी निरामय आयुष्य लाभो अशी मनापासून सदिच्छा तमाम भारतवासियांच्या वतीने या शिक्षक दिनाच्या दिवशी कृतज्ञतेने वंदन करून आपणासमोर आम्ही नतमस्तक होत आहोत. अशा प्रकारच्या भावना तुमच्या शिक्षकांच्या प्रती असणाऱ्या आदरणीय जयंतराव पाटील अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य के युवा नेते जुन्नर तालुका यांच्या वतीने शिक्षकांना हे मानपत्र आणि पुस्तक देण्यात येत आहे. काल आपल्या शाळेला सुट्टी होती आणि तुम्ही सगळ्या मुलांनी आपल्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या का? दिल्या. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राज्याचे अध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय प्रदीपरावजी गारटकर साहेब यांच्या संकल्पनेतून 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ खरं तर तो दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आणि या दिवशी ज्ञानदानाचं काम करणारे आपले शिक्षक वृंद त्यांना आपण खरं तर सगळ्यांनी शुभेच्छा देण्याचा हा दिवस आहे. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही भूमिका घेतली की आपल्या असणाऱ्या जिल्ह्यामधल्या प्रत्येक जिल्हाभरची शाळा असेल, हायस्कूल असेल, आश्रमशाळा असेल, त्या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून एक मानपत्र आणि एक पुस्तक भेट प्रत्येक शिक्षकाला देण्याच्यासाठी आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आपल्या सगळ्या शिक्षकांना भेटण्याच्यासाठी आणि आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी इथं आलो. आणि जे मानपत्र शिक्षकांना देण्यात आलेलं आहे त्याचं वाचन मी खरं तर या ठिकाणी करतो. 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त शिक्षकास मानपत्र, त्याच्यामध्ये आपण सगळ्यांना सप्रेम नमस्कार. मानवी जीवनाच्या प्रवासात गुरुंचे अर्थात शिक्षकांचे स्थान अनमोल आहे. म्हणूनच आपल्या थोर संस्कृतीने केलेले आपले हे वर्णन खऱ्या अर्थाने सार्थ आणि यथार्थ आहे. मुलांचे जीवन म्हणजे मातीच्या गोळ्याप्रमाणे असते आणि त्याला जसा आकार देऊ तसे ते आकार घेते. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मानवी जीवनाला सुंदर व सुरेख आकार देणारे आपण शिक्षकच आहात. ज्ञानधन असणाऱ्या विश्वातील ज्ञान आपण वेचत राहता आणि वेचलेल्या ज्ञानाचे कण विद्यार्थ्यांना देऊन आईच्या मायेने त्यांच्या मनात रुजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करता. आपल्यासारख्या ज्ञानसूर्यांच्या कक्षेत आल्यानेच असंख्य विज्ञानरूपी चंद्र कलेकलेने प्रकाशित होत जाऊ एक दिवस परिपूर्ण व तेजस्वी व्यक्तिमत्व साकार होते. आणि अशी तेजोमय व्यक्तिमत्वेच आपण दिलेल्या ज्ञान प्रकाशाने स्वतःबरोबरच कुटुंब, समाज, राष्ट्र व वैश्विक जीवन समृद्ध बनण्यासाठी अथक प्रयत्न करतात. खऱ्या अर्थाने सुसंस्कृत व आदर्श नागरिक घडवण्याचा आपला हा खडतर प्रवास म्हणजे समृद्ध राष्ट्र उभारणीचे कार्यच आहे. आपल्या या महान कार्याचे कौतुक करण्यास आमचे शब्द अपुरे आहेत. आपणास शब्दबद्ध करणे खरेच कठीण. आपणास उदंड निरोगी निरामय आयुष्य लाभो अशी मनापासूनची सदिच्छा तमाम भारतवासियांच्या वतीने या शिक्षक दिनाच्या दिवशी कृतज्ञतेने वंदन करून आपणासमोर आम्ही नतमस्तक होत आहोत. आपल्या सगळ्यांना या तालुक्याचे युवा नेते अतुल शेटपेटके यांच्याही वतीने या शिक्षक दिनाच्या निमित्तानं मनापासूनच्या शुभेच्छा आणि संदेश त्यांचाही आमच्या बरोबर आपल्यासाठी पाठवलेला आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्या शिक्षकांना विनंती करणार आहे की आम्ही जे पुस्तकरूपी भेट आणि मानपत्र आपल्याला देण्यासाठी आलो आहोत आपण आदरपूर्वक त्याचा स्वीकार करावा अशी मी आपल्या